मारवाडी समाज सुशील कुमार शिंदे यांच्या मागे आहे असे चंद्रकांत दायमा यांनी सांगितले. स्वातंत्र्यपूर्व काळात मारवाडी समाज हा दलितांची पिळवणूक करत होता असं वक्तव्य सुशील कुमार शिंदे यांनी नागपुरात केलं. परंतु मारवाडी समाजाने कोणाचीही पिळवणूक केली नाही. आजपर्यंत मारवाडी समाज कष्टाने जगत असून आपला उदरनिर्वाह करत आहे. आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत सुशील कुमार शिंदे यांना लाखाच्या मताधिक्याने विजयी केलं. शिंदेना पाठबळ देण्याचा प्रयत्न यापुढेही आम्ही करणार असून आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा न्याय मिळायला पाहिजे, तरच उपकारातून उतराई होईल असं मत चंद्रकांत दायमा यांनी वृत्तदर्पण न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केलं. मारवाडी समाज हा कायम सुशील कुमार शिंदे यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीपासून ते लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत मारवाडी समाजाने त्यांना भरपूर मदत केलेली आहे. माझ्या रूपाने मी संपूर्ण समाज मागे उभा करण्याचा प्रयत्न केला. माझ्या बरोबर राजकुमार पाटी, जयनारायण पुत्रा, माझे गुरु रंगलाल भोसलेवाल या सर्वांनी शिंदे साहेबांना पाठबळ देण्याचा काटोकाट प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे मारवाडी समाज आणि दुसरी गोष्ट अशी की मारवाडी समाज कोणाची मिळवणूक करत नाही, स्वतःच्या गंधाने देव उभा राहतात. माननीय सुशील कुमार शिंदे काही देवो न देवो त्यांच्या मारवाडी समाजाला किंवा कार्यकर्त्याला देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांच्या अडचणी पुढे येतात आणि त्या अडचणी ते आम्हाला समजावून सांगण्यामध्ये यशस्वी होतात आणि त्यामुळे आम्ही शांत राहतो. आणि या पद्धतीनं मारवाडी समाजाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्याचा न्याय अजून मिळालेला नाही. परंतु अजूनही आम्ही अपेक्षा करतो की या निवडणुकीनंतर का होईना शिंदे साहेबांना आणि नेत्यांना सुबुद्धी येवो आणि त्यांनी समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करावा. त्याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे की यावेळी ते आमच्या समाजाच्या उपकारामधून उतराई होती. काही महिन्यापूर्वी सुशील कुमार शिंदे यांची भेट झाली तेव्हा त्यांनी नवीन रक्ताला संधी मिळाली पाहिजे असं सांगितलं. परंतु तुम्हीच आमचे नेते, तुम्हीच उभे राहा असं मी सांगितलं. कारण राहुल गांधीच्या टीम मध्ये प्रणिती शिंदेचा नंबर लागू शकतो. बाबुराव चाकोते यांचं तिकीट फिक्स झालं होतं. परंतु तिकीट आणण्यासाठी गेलेले विश्वनाथ चाकोते स्वतःच्या नावाने तिकीट घेऊन आले. तीच पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे असं दायमा यांनी सांगितलं.